हाय आमच्या भावांना बहिणींना, चला आता जेवण चालू करायचंय। पाऊस यायला लागलाय भरपूर। ए चला चला जेवायला, चला नाही येत पाऊस झाला बंद। चला चल भांडी घेऊ लाग बाई। गार लागते काय? गोधड देऊ का अंगाव? काय पप्पा नाही, लय गार लागत असत तर गोधड देतो अंगाव। चला जेवाया, शिवण्या बस जेवायचं। नाही तर कालच्या वाणी दिन बघुली फिगुली डोक्यावर लावीन जेवाय कुठं तरी। आम्ही गावरान तडक्याच्या व्हिडिओ मध्ये बघितलं का नाही भावांना बहिणींना? तुमच्या दाजीला दिलेला आहे, तुमच्या पूनम ताईनी बरच दिलंय का? गुलाबजाम आणाय दिलंय, बर्फी आणाय दिलंय, लाडू आणाय दिलंय, पोरे आणाय दिले, बर्फीला तर पिशवीच दिली बा मोठी। हा आधी तुमच्या दाजीला जेवायला वाढते बाई। तुला वाढवय थांना, अंड्याचं कालवण आपल्याला घ्यायचंय, मग पप्पाला देऊ दे आधी। पप्पा कस पप्पा माळ कर म्हणून तर मी कडाई कुठे गेली? कडाई ती काय तिकडे ठेवली? काय गवाऱ्याचे शेंगा केले तुमच्या दाजीला? तर आज गावार मस्त बाई केलेली तुमच्या पूनम ताईने जेवण। काय पप्पा पहिले म्हणजे माळ घालायची आधी? आता माळ घातलेलं झालं 15 वर्ष, तेवढेच तालमी मध्ये तालीम मध्ये होतो मी। चला बसा जेवायला। बस होय, बर बर चालते चालते। चपाती आधी साईडला काढून घ्यावे लागतील। आता झाकून ठेवून द्याव आपलं टोपी लागल्यावर घेता येईल। आता अंड्याच कालवण हे तुम्हाला तांब्या शिवणी आपल्याला तांब्या घे। आता अंड्याच कालवण बघा कस काय झालंय, वळी किदर गया बघा। अंड्याच कालवण चणचणीत झणझणीत अंड्याचं कालवण काय शिवण्या तुला ह्यात देऊ का?
रशी दी होय काल म्हण घेऊ आपला अंडा नको होय मग ही खाना वरच शिवानी भर लागत भरती लागल अर्ज ती मम्मी तुला अर्ज पाहिजे असली भरतीला लागल तवा घे शिवान्याला दिग मम्मी पाणी पाणी चला पोरा बिहारी जी आवा अंड्याचा रस्सा नाही घे ना तू तू मम्मी मी ना अंड्याचे कालवण असताना बार पण खाणार हा बरं खावा खावा तुला दोन देऊ का एक दी एक पूनम तो पलीकड सरकत आहे जरा बस आहे हो सर पलीकड कुठं तिथे हा तिथे बस हांडा इकडे सर तिथं बस होता बस उजेडाला शिवन्याला म्हणून परत घ्यायची रोटी केली होती मी चपाती तिला भात पाहिजे वाटत होय दे तिला भात दे भाताला अपूर्वा उंच नाही राहू भात नाही तुमच्या दाजीला दिला गवारीच्या शेंगात म्हणलं त्यांना नग भात आज काय आपलं थोडक्यातला थोडक्यात देत आहे करा चालू थोडं जेवायचं जेव करा चालू तुम्ही सगळे काय करणार जेवायला या सगळ्यांनी आणि अंड्याचा बेत कस काय सांगा भारी झालाय आज आपल्याला गावावर केलेली मस्त पैकी पाऊस चालू आहे बाहेर पाऊस चालू आहे बाहेर तुम्ही बसा की जेवायला बसतो ना बसा बसा चला सगळ्यांनी जेवाल या आज होगा आपल्या तुमच्या दाजीला गवारी शेंग चपाती मस्त पैकी हो आम्हीला चपाती दिली दिली होय दर आज होणे मस्त झाली बरं का गावाचे चणचणीत झणझणीत कस झालंय
भात पण केला आपण मस्त पैकी. अंड्याच्या बेताबर खायला आज मस्तच बेत बनवलाय तुमच्या पुरमताईने. शिवण्याला काय अजून शिवण्या हा पण तुमच्या दाजीला नुसती गवारीची शेंगच बनवली. हा परवाला काय मला बर अजून खायच ताकत येते अंगात काय येते बर मित्रांनो. कस काय गावरांतरच्या वरचा व्हिडिओ वाटला आज काल आपण टाकलेला. आता एक थेट उद्याच्याला येईल टायमिंग बदला वाटतोय भावांना बहिणींनो किती वाजता सोडावा व्हिडिओ तुम्हाला संध्याकाळचा येतो या व्हिडिओ. तुमची पूनमताई आणि दाजी प्रयत्न करते चांगले चांगले व्हिडिओ बनवून टाकायची. जरी काय चुकत असलं तर सांगा आम्हाला. एवढा नाही पाऊस थोडा बारी बाय पिक स्वयंपाकी झाल्यावर लावून धरलंय पावसाने. मोठा पाऊस यायला पाहिजे येतील किती मोठ पाहिजे किती मोठ पाहिजे यायला पाहिजे येतील की मग आणि सजवायच्या पुढं काढ. अंड देऊ का हा आधी एक पुरवाला मला नको. चला तर भावांना बहिणींनो घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी आणि आजचा बेत कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही काय काय बनवलंय ती बी सांगा. चला बाय बाय गावरान तडकेला भेट द्या. बाय बाय.